कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय तसे झेंडा सामाजिक संस्थेच्या वतीने 12व्या आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव 2023 आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी या महोत्सवाला पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी शनिवारी भेट दिली। कैलासवासी बळीराम राघव पावणेकर सार्वजनिक वाचनालय आणि ग्रंथालय तसे झेंडा सामाजिक संस्था गेल्या 11 वर्षापासून कामोठ्यासह परिसरातील नागरिकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांना भरपूर अशा आगरी कराडी कामोठ्याच्या महोत्सवाचे आयोजन करत आहे। त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील 12वा कामोठ्याचा महोत्सव सेक्टर 12 येथील सोनारी मैदानात भरविण्यात आला आहे। या महोत्सवात नागरिकांना विविध सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे। यावेळी रमेश तुपे, जय पावणेकर, अशोक पावणेकर, जगन्नाथ पावणेकर, विशाल पावणेकर, सुमित गोवारी, मंगेश भोसले, अजय बेलकर यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते। आज अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये अतिशय नीटनेटक्या स्वरूपामध्ये इथे कामोठा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याच्याच गौरवीने आजच्या दिवशी या इथे स्पर्धा सुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। या स्पर्धेच्या निमित्ताने असेल किंवा या महोत्सवाच्या निमित्ताने इथे सर्व तरुणांना, नागरिकांना आपण ज्या प्रकारे या इथे व्यासपीठ उपलब्ध करून देत आहात, खरोखर महत्वाची अशी गोष्ट आहे। आजचं युग, आजचं जग हे स्पर्धात्मक असं युग आहे। या स्पर्धात्मक युगामध्ये तुम्हाला स्वतःला व्यक्त करता येणं हे अत्यंत आवश्यक आहे आणि व्यक्त करता येण्यासाठी म्हणून तुम्हाला इथे संधी भेटतं ते खरोखर एक महत्वाची अशी गोष्ट आहे। जर या इथे एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती एवढा मोठा महोत्सव हा कामोठ्याचा सर्वात मोठा असा महोत्सव आणि या महोत्सवामध्ये एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती ज्या वेळेला आपण या इथे कोणाला संधी देत आहे खरोखर एक मोठी गोष्ट आहे। त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एक मोठ्या प्रकारचा आत्मविश्वास आणि त्याच्याचबरोबर संधीचे महाद्वार त्याच्या डोळे इथे उघडले जात आहेत आणि म्हणूनच मी समजेल की कामोठा महोत्सव हा या कामोठ्यासाठी, या पनवेलसाठी, या नवीनबाईसाठी अतिशय मोठा असा एक महोत्सव, अतिशय महत्वाचा असा हा महोत्सव आहे, अतिशय महत्वाचा असा हा कार्यक्रम आहे आणि अशा प्रकारचे एवढे मोठे कार्यक्रम आपण घेत आहात। गेली 10 वर्ष सातत्याने अशा प्रकारचा आपण कार्यक्रम घेऊन या इथे आपण सर्वांना, या इथे सर्व नागरिकांना, सर्व घटकाच्या सर्व नागरिकांना एकत्र येऊन हा महोत्सव आपण साजरा करण्यासाठी आपण ज्या प्रकारे पुढाकार घेतलेला आहे आणि यशस्वीपणे इथे पूर्ण करत आहे। खरोखर 135 गाळे या इथे 135 या इथे विविध स्वरूपाचे असे वस्तू भांडार या इथे उघडलेले आहेत। एवढ्या जणांना आपण संधी देत आहे, नाहीतर मग या लोकांना कुठेतरी समजा इथे फुटपाथावरती मग समजा त्यांना दुकान उघडायला लागतो आणि किती समजा हा पैशांना त्यांना त्रास द्यायला लागतो, समोर जावं लागतं आणि आपण त्यांना सुद्धा या प्रकारे इथे जी संधी त्यांना प्राप्त करून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना त्यांचं समजा एक पद्धतीचं दार हे त्यांच्यासाठी सुद्धा उघडत आहे। एवढं सर्व काही आपण करत आहात याच्याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो आणि पुढील काळामध्ये अशा स्वरूपाचे कार्यक्रम पुढील काळात सुद्धा आपण चालू ठेवा यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो, सुरत सुद्धा देतो। धन्यवाद।